पशुपालन हा देशातील मोठ्या शेतकरी वर्गाचा उत्पन्नाचं साधन आहे, परंतु सध्या लंपी या संसर्गजन्य आजारानं याला ग्रहण लागले. देशातील 15 राज्यातील 171 जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झालाय. 1.5 लाख जनावरांना या आजाराची लागण झाली आहे, तर 57,000 अधिक जनावर या आजारामुळे मृत्यू पावली. या आजारामुळे होतं काय, तर जनावरांच्या अंगावर गाठी येतात. या गाठींचा आकार पुढे जाऊन मोठा होतो. या व्हायरसची लक्षणं काही दिवसांमध्ये दिसून येतात. आता या व्हायरसची लक्षणं कोणती? जनावरांना सर्वात आधी ताप येतो, त्यामुळे त्यांचं वजन कमी होतं. त्यांच्या अंगावर छोटे छोटे पुरळ येऊ लागतात, ती पुरळ थोड्या दिवसांनी मोठी होतात. त्यांच्या डोळ्यातून चिपडे येऊ लागतात, तेव्हा त्यांच्या तोंडातून लाळ गळते. त्यांचं दूध कमी होत असल्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच खराब होते. आता लंपी या आजाराची लक्षणं आपल्या एखाद्या जनावरांमध्ये दिसून आल्यास काय करावं? तर त्या जनावराला आपल्या बाकीच्या जनावरांपासून लांब ठेवावं. मच्छर, किडे किंवा गोजीड असल्यास ते नष्ट करून टाकावी. एखाद्या जनावराचा मृत्यू झाल्यास त्याला मोकळ्या जागेत ठेवू नये, त्याचं जाळून टाकावं किंवा पुरून टाकावं. आणि कीटकनाशकांची फवारणी करावी.